सैंडविच, पिझ्झा, बर्गर, पकोडे, फ्रेंच फ्राईज या सगळ्या सोबत आपल्याला टोमॅटो केचप खायला खूप आवडतो, बरोबर? बऱ्याचदा नुसत्या ब्रेड सोबत किंवा चपाती सोबत सुद्धा बरेच जण टोमॅटो केचप खातात. पण तुम्हाला माहिती आहे का, टोमॅटो केचपचं अति सेवन तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. वजन वाढण्यापासून ते अगदी ऍसिडिटी पर्यंत आणि यकृताच्या समस्यांपर्यंत तुम्हाला बऱ्याच आजारांचा यामुळे सामना करावा लागू शकतो. त्यामुळे टोमॅटो केचप मुळे नेमकं नुकसान काय होतं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा. टोमॅटो केचप तुम्हाला कितीही आवडत असला तरी जंक फूड सह त्याचं सेवन करणं आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. टोमॅटो मध्ये प्रोटीन किंवा फायबर किंवा खनिजे नसतात. टोमॅटो केचपची जी चव असते ती चव त्याला साखर, प्रेझर्वेटिव्ह, फ्रक्टोज समृद्ध कॉर्न सिरप, मीठ आणि मसाल्यांमधून मिळते. साधारणतः 17 ग्रॅम टोमॅटो केचप मध्ये अंदाजे 19 कॅलरीज असतात. आणि जेव्हा आपण जंक फूड सोबत अगदी आवडीने टोमॅटो केचप खातो तेव्हा कॅलरीज नक्कीच वाढतात, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. केचप बनवताना डिस्टिल्ड व्हिनेगरचा सुद्धा वापर केला जातो, जे आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं. त्याचसोबत हे GMO कॉर्न पासून बनवलं जातं, ज्यामध्ये रसायनं आणि कीटकनाशक असतात, जे आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं. टोमॅटो केचप बनवण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. टोमॅटो केचप बनवण्यासाठी टोमॅटो आधी उकळतात आणि मग नंतर त्यांच्या सर्व बिया आणि त्वचा काढून टाकली जाते आणि या प्रक्रियेनंतर ते शिजवले जातात. हे टोमॅटो बऱ्याच वेळ शिजवले जातात, ज्यामुळे टोमॅटोमधील सर्व पोषक तत्व निघून जातात आणि यामुळे त्या टोमॅटो केचपचा आरोग्याला कोणताच फायदा होत नाही. आता टोमॅटो केचपमुळे कोणते आजार होऊ शकतात ते पाहूयात. जेव्हा आपण तेलकट किंवा मसालेदार पदार्थांसोबत टोमॅटो केचपचं सेवन करतो तेव्हा शरीरामधलं सोडियमचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयाच्या समस्या आणि इतर अनेक आरोग्य विकार होऊ शकतात. टोमॅटो केचपमध्ये मॅलिक ॲसिड आणि सायट्रिक ॲसिड असतं, ज्यामुळे ॲसिडिटी आणि छाती जळजळ होण्याची समस्या वाढते. फ्रक्टोज असलेल्या टोमॅटो केचपमध्ये कॉर्न सिरप असतं, ज्यामुळे फॅटी लिव्हर रोग, मधुमेह आणि हृदय त्याचसोबत रक्तवाहिन्यांसंबंधी विकार होऊ शकतात. टोमॅटो सॉस किंवा केचपमध्ये प्रिझर्वेटिव्हचा सुद्धा वापर केला जातो, ज्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह सारखे आजार होऊ शकतात. यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्याने आणि फ्रक्टोज कॉर्न सिरप असल्याने लठ्ठपणा आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचीही समस्या होऊ शकते. टोमॅटो केचप जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे लघवीतील कॅल्शियमचं प्रमाण सुद्धा वाढतं, ज्यामुळे किडनी स्टोन सारख्या समस्या सुद्धा उद्भवू शकतात. यामध्ये साखर आणि सोडियमचं प्रमाण जास्त असल्याने किडनीवर सुद्धा याचा परिणाम होतो. मधुमेहाच्या रुग्णांनीही टोमॅटो केचप पासून नेहमी लांबच राहावं. आता टोमॅटो केचपमुळे आरोग्याचं किती नुकसान होतं हे तर आपण पाहिलंय. टोमॅटो केचप कधीतरी आणि अगदी कमी प्रमाणात आपण खाऊ शकतो, पण जर जास्त प्रमाणात टोमॅटो केचप खात राहिलं तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावरती आणि शरीरावरती होऊ शकतो. तुम्हाला नेहमी टोमॅटो केचप खायची सवय असेल आणि तुम्हाला तो आवडत असेल तर तुम्ही घरच्या घरी टोमॅटो केचप बनवून सुद्धा त्याचा वापर करू शकता आणि तुमच्या चवीनुसार त्यामध्ये मीठ आणि साखरेचं प्रमाण सुद्धा संतुलित करू शकता. अशा पद्धतीने टोमॅटो केचप जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात हे आज आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.